नमस्कार फ्रेजी फ्रेंसिस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहायला हवं। प्रत्येक आठवड्याला तुम्हाला भेटून फार आनंद होतोय। आज मी बनवणार आहे एक पारंपरिक रेसिपी, केळीचे फुगे वडे। तुमच्या मुलांना जर केळी आवडत नसतील तर त्यांना केळीचे फुगे वडे बनवून द्या, ते फार खुश होतील आणि केळी त्यांच्या आवडीची होतील। कमीत कमी साहित्यांमध्ये केळीचे फुगे वडे कसे करायचे त्यासाठी मी काही टिप्स या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा। लेट्स गेट स्टार्टेड। केळीचे फुगे वडे बनवण्यासाठी सर्वप्रथम मैदा चाळून घ्या, काही कचरा असेल तर तो काढता येईल। पीठ फर्मेंट करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ईस्ट, त्यासाठी अर्धी वाटी पाणी घ्या, त्यात अर्धा टीस्पून ईस्ट घाला व अर्धा टीस्पून साखर घाला व साखर विरघळून घ्या। ईस्ट भिजवताना जर तुम्ही साखर घातली नाही तर ते फर्मेंट होण्याचं काम करणार नाही, कारण साखर हे ईस्टचं अन्न असते। 5 मिनिटांसाठी ठेवून द्या। तोपर्यंत मी एका बोलमध्ये केळी मॅश करून घेते। मी 5 पिकलेली केळी घेतलेली आहेत। केळी मॅश करत असताना बोल एका कपड्यावर ठेवा, म्हणजेच बोल जागेवरून हलणार नाही आणि आपण केळी इझिली मॅश करू शकतो। केळी मॅश झाल्यावर ह्यात सुरुवातीला 2 कप मैदा घाला व एकजीव करून घ्या। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करू शकता। आता यात 1/2 कप मैदा घालून पुन्हा एकदा एकजीव करून घ्या। सुरुवातीलाच 2.5 कप मैद्याचा वापर करू नका, कारण तुम्ही घेतलेली केळी ही किती पिकलेली आहे त्यावरून पिठाचं प्रमाण ठरतं। आता यात भिजवलेलं ईस्ट घाला व पुन्हा एकदा मिक्स करा। तुम्ही इथे पाहू शकता ईस्ट व्यवस्थित भिजलेला आहे। आता मी स्मूथ बॅटर तयार करून घेते। तुम्ही इथे पाहू शकता मी स्मूथ बॅटर तयार करून घेतलेला आहे। पीठ जास्त सैल नसावं आणि घट्टही नसावं अशी कन्सिस्टन्सी तुम्हाला ठेवायची आहे। आता ह्यावर झाकण ठेवून 3 ते 4 तासांसाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्या। थंडीच्या दिवसात फर्मेंट होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। हे मी 3 तासांनी उघडत आहे। बघा, पीठ फुगून वर आलेलं आहे, याचा अर्थ पीठ चांगलं फर्मेंट झालेलं आहे आणि फुगे वडे काढण्यासाठी तयार आहे। पीठ फर्मेंट झाल्यानंतर मिक्स करायला खूप भारी वाटते। तुम्ही पण असं मिक्स करून बघा आणि तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट करून नक्की कळवा। पीठ फर्मेंट झाल्यानंतर पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या। आता तेल गरम करण्यासाठी ठेवा।
तेल गरम होत असताना गॅस हाय फ्लेमवर असू द्या. तेल गरम झाल्यावर गॅस मीडियम फ्लेमवर ठेवा. वड्यासाठी लागणारं तेल हे किती गरम असावं ह्यासाठी थोडं पीठ तेलात सोडून बघा. पीठ सोडताच ते वर आलं की समजा तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. जर तेल गरम नसेल तर तुम्ही वडे तेलात सोडले तर वडे तेल शोषून घेतील. वडे तेलात सोडण्यासाठी हाताला पाणी लावा, म्हणजेच पीठ हाताला न चिकटता वडे तेलात सोडता येतात. वडे तेलात कसे सोडायचे ते आता नीट बघून घ्या. आपल्या मुठीत पीठ घेऊन दोन्ही बोटांच्या मधून पीठ फुग्यासारखं वर आणायचं आणि दुसऱ्या हाताच्या बोटांनी उचलून तेलात सोडायचं. पीठ तेलात सोडताना गॅस अगदी कमी करायचा, कारण सगळे वडे एकसारखे तळले गेले पाहिजेत. आणि वडे तळत असताना गॅस मीडियम करायचा. आता ह्याला अधूनमधून फिरवत राहा, कारण सर्व बाजूंनी सारखा रंग आला पाहिजे. वडे तळताना गॅस मीडियम ठेवा. जर गॅस हाय फ्लेमवर ठेवला तर वड्यांना रंग येईल, पण वडा आतून व्यवस्थित शिजणार नाही. जर वडे एकमेकांना चिकटले असतील तर ते एकमेकांपासून हळुवारपणे अलग करा. वड्यांना असा रंग आल्यानंतर वडे काढून घ्या. तुम्ही ते पाहतच आहेत, फुग्यासारखे वडे तयार आहेत, म्हणूनच ह्याला फुगे वडे म्हटलं जाते. वडे टिश्यू पेपरवर काढून घेत आहे, कारण वडे खाताना ऑइली वाटणार नाहीत. सर्व वडे अशाच पद्धतीने तळून घ्या. वडा गरम असतानाच मी तुम्हाला आतून कसा शिजला आहे ते दाखवते. खूप सुंदर, तुम्ही ते पाहू शकता, अप्रतिम. वडा तोडतानाच तुम्हाला कळलं असेल किती सॉफ्ट वडा आहे. अगदी कमी साहित्यात तयार होणारी खूप सुंदर रेसिपी आहे, नक्की बनवून पहा. पुन्हा एकदा बघून घ्या वडे तेलात कसे सोडायचे. मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करते. पाहिलेलंच आहे, मी 2.5 कप मैद्याचा वापर केला, म्हणजे त्याचं वजनी प्रमाण 300 ग्रॅम आहे. 300 ग्रॅम मैद्यापासून आपण जवळजवळ 50 ते 60 फुगे वडे काढू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा केळीचे फुगे वडे बनवा. आणि तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर फ्रेझी फ्रेंझीज किचनला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. आय होप तुम्हाला माझी रेसिपी आवडली असणार. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा.
300 ग्रॅम मिठापासून 50 ते 60 फुगे वडे तयार होतात. जर तुमचं पीठ राहिलं तर काहीही हरकत नाही, ते पीठ तुम्ही फ्रीजमध्ये उचलून ठेवा, 2 दिवसांपर्यंत स्टोअर करता येते. पण त्यासाठी एक लक्षात ठेवा, ज्या भांड्यात आपण पीठ फर्मेंट करण्यासाठी ठेवलं होतं तोच मोठा बोल तुम्हाला उचलून ठेवायचा आहे, कारण ते पुन्हा फर्मेंट होऊन ओतू नये म्हणून. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईबच्या बाजूला असलेली छोटीशी घंटा सुद्धा वाजवा, म्हणजेच ती घंटा माझ्या व्हिडिओची तुम्हाला आठवण करून देईल. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला म्हणून मी तुमचे फार आभारी आहे. असंच प्रेम नेहमी देत राहा. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवनवीन चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.